एका कोरड्याविरीत पडलेल्या बिबट्याला अनेक तासाच्या रेस्क्यू नंतर सुखरूप बाहेर काढण्यात संरक्षण विभागाला यश आले यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली असताना पोलीस प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागली विशेष म्हणजे बारा तासाच्या रेस्क्यू नंतर अखेर सायंकाळी कोरड्याविरीतून बिबट्याला सुखरूप बाहेर काढण्यात आले बिबट्या पिंजऱ्यात कैद झाल्यानंतर वैद्यकीय तपासणीसाठी पशुवैद्यकीय रुग्णालयात त्याला पाठवण्यात आले या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून शेतकरी मात्र भयग्रस्त झाले काल सकाळी साडे दहा वाजता भुसावळ शहराजवळ एका शिवाराच्या कोरड्याविरीत बिबट्या पडला यावेळी बिबट्याच्या डरकाळ्यामुळे परिसर दनानून गेले यामुळे नागरिकांची मोठी गर्दी जमायला सुरुवात झाली दरम्यान याबाबत भुसावळच्या वन्यजीव संरक्षण विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ कळविण्यात आले माहिती मिळता संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली यावेळी जळगाव आणि भुसावळच्या वन्यजीव संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताबडतोब रेस्क्यू सुरू केला यावेळी क्रेन पिंजरा दोऱ्या तसेच इतर साहित्याच्या सहाय्याने प्रयत्न सुरू करण्यात आले परंतु काही केल्याने बिबट्या पिंजरात आला नाही यानंतर मात्र कोंबड्या बांधून सोबत पिंजरा सोडण्यात आला यावेळी नागरिकांची मोठी गर्दी होत असल्याने पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले बऱ्याच प्रयत्नानंतर शेवटी सायंकाळी बिबट्या पिंजऱ्यात कैद झाला या रेस्क्यू बिबट्याला कुठलीही दुखापत झाली नसल्याचे वन्यजीव संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी माहिती देताना सांगितले शेवटी बिबट्याला वैद्यकीय तपासणीसाठी भुसावळच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात पाठवण्यात आले दरम्यान कोरड्या विहिरीना शेतकऱ्यांनी कठडे बांधून घ्यावे तसेच शेतात जाताना सतर्कता बाळगावी असे आवाहन करण्यात आले या घटनेमुळे या परिसरात प्रचंड खबर उडाली असून शेतकरी मात्र भयग्रस्त झाले औरंगाबाद समाचार न्यूज चॅनल साठी सुनील टाकली व खूप नागरिकांची गर्दी झाली होती गर्दीला कंट्रोल मदत लागली आणि आमच्या सोबक्षक टीमचे आमच्या वंडेजीवचे सर्व कार्यकर्ते ते हजार आहेत व बिबट्या रेस्क्यू करण्यासाठी दोन पर्याय होते एक शिडी टाकून किंवा होते फॉरेस्ट डिपार्टमेंटने निर्णय घेतला तो पिंजरा मुक्त त्यावरून फॉरेस्ट डिपार्टमेंट सुंदर सहकार्य भेटलं जी संस्था आहे त्यांनी खूप मोलाची मदत केली आम्हाला सकाळपासून तेही म्हणजे आमच्या अगोदरपासूनच ते हजर आहेत तिथे त्यांचे खूप मोलाचं योगदान केलेलं आहे त्यांनी कि 1926 हा जो हेल्पलाइन है या नंबरवर अशा प्राण्यांकर तो काय घटना आढळून आल्यात तो या नंबरवर संपर्क करून तो सूचना द्यावी व जाए वन विभागाला कळवावे इति रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे